सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी पक्की मोर्चेबांधणी केली आहे. तसेच या काळात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या निवडणुकीत महत्वाची घडामोड म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील या निवडणुकीत आता उडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महाडिक गटाला पाठिंबा दिला आहे. गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजश्री शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली आहे. तर आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीनं देखील चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. आता या गटाला राजू शेट्टींचा पाठिंबा मिळाल्यानं सत्ताधाऱ्यांना काहीसं बळ मिळालंय. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात. सातारा, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद अशा 7-8 ठिकाणी दूध दरासाठी मोर्चे काढलेले होते. कारण त्यावेळी तिथं दर होते 15-16 रुपये आणि इथं आपल्याकडे 27 रुपये दर होता. म्हणजे त्या 5-6 महिन्यामध्ये दूध उत्पादकांना सांभाळायचं काम खऱ्या अर्थानं गोकुळनं केलेलं आहे. शिवाय आम्ही ज्यावेळी मल्टीस्टेटचा निर्णय झालेला होता त्यावेळी मल्टीस्टेटला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोध केलेला होता आणि आजही आमचा तो विरोध कायम आहे. आणि त्यामुळं आम्ही पहिल्यांदा ही अट घातली की भविष्यामध्ये गोकुळचं मल्टीस्टेट होणार नाही याची आम्हाला खात्री पाहिजे आणि आम्हाला तशी खात्री दिलेली आहे. आणि त्यामुळं संकट काळामध्ये दूध उत्पादकाला दुधाचे भाव न पडता चांगला भाव दिला आणि मल्टीस्टेट करणार नाही या दोन आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत जिल्हा दूध संघाच्या या निवडणुकीमध्ये या पॅनेलला आम्ही पाठिंबा देत आहोत. खरं तर राजू शेट्टींनी कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांना धक्का देणारा निर्णय घेतलाय. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना गोकुळनं सांभाळलं, गोकुळ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी गटाला पाठिंबा देत असल्याचं देखील शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाला पतंग हे चिन्ह मिळालंय तर विरोधी गटाला कब्बशी हे चिन्ह मिळालंय. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या 35 केंद्रावर 2 मेला मतदान होणार आहे तर 4 मेला मतमोजणी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी पहिल्यांदाच मतदान केंद्राची विभागणी करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्र बनवण्यात आली. दरम्यान गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सध्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच आता शेट्टींनी महाडिकांच्या सत्ताधारी गटाला दिलेला पाठिंबा देखील महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे शेट्टींच्या साथीनं महाडिकांची पतंग उडणार का हा येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. आधुनिक तंत्राची धरली आकाश, नेटाफिम ठिबकने साधला विकास, उत्पन्न भरघोस धान्याची रास, नेटाफिम जाई तिथे लक्ष्मीचा वास, नेटाफिम मुळे झाली प्रगती आज. नेटाफिम जगातील नंबर 1 ठिबक.